कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सीनियर सहकारी पॅनलच्या प्रचाराच्या निमित्ताने उपस्थित असलेले सगळे मान्यवर तालुक्याचे आमदार अतुल शेठ, नेमके सत्यशील दादा, पॅनलचे प्रमुख संजयराव काळे, दोन्ही पक्षांचे सगळ्यांची नावं घेत नाही मी, तर उपस्थित व्यासपीठ दोन्ही पक्षांचे अध्यक्ष, सर्व बंधू मतदार बंधू आणि भाई, या निवडणुकीमध्ये मला आपल्या सगळ्या जुन्या नवीन सगळ्या मतदारांना काही गोष्टींची माहिती करून द्यावी, आठवण करून द्यावी, यासाठी मी माझं एक मनोगत या ठिकाणी व्यक्त करतो. 1961 साली पहिल्या स्वासी शिवाजीराव दादा काळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली, खरेदी विक्री संघाची त्याच्यानंतर स्थापना केली. कैलासवासी निवृत्ती शेठ शेळकर यांनी विघ्नर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली. 85 सालापासून आपण 85 सालापासून तालुक्याला अनेक आमदार मिळाले सुरुवातीपासून, त्याच्यामध्ये वल्लभ शेठ बँक यांनी 85 सालापासून या तालुक्यामध्ये वेगवेगळे विकासाचे कामं केले. हे नमूद तिन्ही लोकांचं करण्याचं कारण असं, दादांनी मार्केट कमिटी स्थापन केली, खरेदी विक्री संघ स्थापन केला, खूप मोठी दूरदृष्टी ठेवून इथं शेतकऱ्यांना आपली बाजारपेठ आहे, शेती उत्पन्न हा आपला एक मुख्य स्रोत आहे. मुंबईला सगळी जरी लोक कामाच्या निमित्ताने गिरणीमध्ये जात असतील किंवा बंदरावरती जात असतील, पण आपली शेती इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि मग त्या मालाचं निर्माण झालेल्या मालाचं सगळ्या गोष्टीचं विपणन चांगलं झालं पाहिजे, व्यापार चांगला त्याचा झाला पाहिजे आपल्याकडे, आणि त्याला चांगले पैसे, दोन पैसे चांगले मार्केट कमिटीमध्येच्या माध्यमातून मिळाले पाहिजे, हे दूरदृष्टी ठेवून शिवाजीराव दादांनी ही सगळी मार्केट कमिटी स्थापन केली. आणि त्याच्यानंतर संजय शिवाजीराव काळ्यांनी 2004 साली मार्केट कमिटीचे सभापती म्हणून दुरा घेतली. आणि आपण बघितलं असेल की ओतूरचं मार्केट कमिटी भाजीपाल्यासाठी आणि कांद्यासाठी, नारायणगावची मार्केट कमिटी टोमॅटोसाठी, आळेफाट्याच्या मार्केट कमिटीमध्ये कांद्यासाठी केलं, त्याच्यानंतर डाळिंबाचा पण व्यापार तिथं चालू केला. तिथं आपण दर गुरुवारी जर्सी गायांचं पवार साहेबांचं म्हणणं होतं की आपल्याला इतर उत्पादनंसुद्धा शेतीला पूरक उत्पादनाला जोडधंद्याची गरज भासते म्हणून तिथं आपण गायांचा जर्सी गायांचा बाजार चालू केला. पेल्याला मोठा पहिल्यापासून व्यापार जनावरांचा बाजाराचा आहे. जुन्नरला आपण कांद्याचा बाजार आणि इतर धान्यांचे बाजार चालू केले. तर या प्रत्येक या गोष्टीमध्ये सगळ्या गोष्टी या पाचीच्या पाचही ठिकाणी वेगवेगळ्या सभापती सांगतात त्यांच्या याच्यामध्ये, पण शेतकरी हा घटक मानून त्यांना सगळ्या जणांना ज्या गोष्टी लागतात, मग चांगला व्यापारी सुद्धा इथं कसा आला पाहिजे, कारण शेवटी आपण उत्पादन केलेल्या मालाला चांगला बाजारभाव मिळून द्यायचं काम व्यापारी करतात, त्यांना सुद्धा या ठिकाणी या पाचीच्या पाची मार्केटमध्ये आपल्याला तुम्ही या चांगला व्यापार करा, तुम्हाला सगळ्या चांगल्या सुखसुविधा शेतकऱ्यांच्या बरोबरीने मिळतील आणि तुम्ही फक्त चांगला बाजारभाव द्यायचं काम करायचं, हे सगळं शेतकऱ्यांच्या बरोबर व्यापाऱ्यांना आश्वस्त करायचं काम सुद्धा मार्केट कमिटीच्या मार्फत संजयरावने केलं. आणि ही पुढली पिढी ही अतिशय चांगल्या पद्धतीने या व्यापारामध्ये आणि मार्केट कमिटीचा कारभार आपल्याकडे बघते. शेड बाबांनी कारखाना स्थापन केल्यानंतर अण्णांनी काही काळ त्याचा कारभार बघितला. आता सत्यशील दादा तो कारभार बघतायत. जुन्नर आपलेगाव तालुक्यामधल्या शेतकऱ्याला जेव्हा जेव्हा अडचणी इतर बाजारपेठांच्या निमित्ताने व्यापार भाजीपाल्याच्या निमित्ताने येते, पण एक शाश्वत आपल्याला खिशामध्ये उत्पन्नाचा जर काय पैसा यायचा तो उसामधून येतो, तो कारखाना चांगलं करायचं काम, चांगलं बरोबरीने करायचं काम, चांगलं बाजारभाव देण्याचं काम सत्यशील दादा आणि यांच्या सगळ्या पुढच्या पिढीने आपल्याला सगळ्यांना केलं. अतुल शेटणी, वल्लभ शेटणी या तालुक्यामध्ये पवार साहेबांच्या माध्यमातून 5 धरणं झाली, कॅनॉल झाले, उपकॅनॉल झाले, घरोघर पाण्याची व्यवस्था, पाटपाण्याची सगळ्याची झाली. पूर्व भाग याच्यामध्ये खूप मोठा वंचित राहिलेला होता, तिथं सगळ्यांना मिळालं. वळसे पाटील साहेब राज्याचे ऊर्जामंत्री झाल्यानंतर जिथे जिथे पॉवर सबस्टेशनचा प्रॉब्लेम होता तो वल्लभ शेठने वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून आज सगळ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने सोडवला.
जिथे जिथे रस्त्यांची अडचणी होती त्या वल्लभ शेट्टी त्याच्यानंतर त्या वाड्या वस्त्यांमध्ये रस्ते चांगले करण्याचं काम केलं. प्रचंड भेटीवर सगळ्यात जास्त भेटीवर वल्लभ शेट्टी काळामध्ये आपण झालेले बघितले. ज्या ज्या सुविधा शेतकऱ्यांसाठी आणि व्यापारासाठी गरजेच्या आहेत त्या सगळ्या सुविधा देण्याचं काम, एक बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देण्याचं काम वल्लभ शेट्टीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यामध्ये या ठिकाणी झालं. आणि त्याच्यानंतर अतुल शेठ आमदार झाल्यानंतर त्या विकासाची गंगा वल्लभ शेट्टी आणली, तिला अजून चांगल्या पद्धतीने उच्च पद्धतीने चांगल्या नवीन कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना घेऊन एक विकासाची गंगा पुढे नेण्याचं काम आणि तालुका समृद्ध करण्याचं काम या तिन्ही जणांनी केलं. ही आठवण करून देण्याचे कारण असं की आज काही लोक एक वेगळ्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टी बोलतात, पण हे सगळं योगदान आहे म्हणून आपल्याला सगळ्या आपल्याला आज जी स्थिरता आपल्याकडे सगळीकडे जी मिळाली आहे सगळ्या शेतकऱ्यांच्या विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये व्यापाऱ्यांच्या जीवनामध्ये सगळ्या लोकांच्या, तर ती स्थिरता या लोकांनी तिघांच्या तिन्ही कुटुंबांनी बसून ज्या पद्धतीने आपल्या पक्षाशी एकनिष्ठ राहून आपल्या नेत्यांशी एकनिष्ठ राहून पवारसाहेबांच्या विचाराबरोबर सातत्याने राहून ही एकनिष्ठता ठेवून आपल्याला सगळ्यांच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये अतिशय समृद्धी करण्याचं काम आपल्याला सगळ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचं काम या निमित्ताने केलंय. आणि म्हणून आपल्याला शेतकरी सहकार पॅनलला मतदान करायचंय, म्हणून आपल्याला कटुबशीला मतदान करायचंय. बाकीची वादळं कोणाला असतील ती माझ्या मते ती पेल्यातली वादळं आहेत, आपण फार विचार करायचा गरज नाही. ग्रामपंचायतमध्ये कारभार करणारे तुम्ही लोक कारभारी आहेत, विकास सोसायटीमध्ये कारभार करणारे तुम्ही अतिशय अर्ध लोक तिथे निवडून जातात. आपण अतिशय चांगले उच्च दर्जाचे त्या गावाचं त्या सोसायटीचं सगळ्याचं एक आदर्श प्रतिनिधित्व करणारे आपण सगळे लोक आहेत, म्हणून आपण या सगळ्या गोष्टीचा सर्वांगीण विचार करून माननीय पवार साहेब यांच्या माग आपण या पॅनलला हे सगळे नेते मंडळी आहेत त्यांनी त्यांचं नेतृत्व अतिशय आदर्श पद्धतीने पवार साहेबांचं नेतृत्व जे सर्वसामान्य माणसाला शेतकऱ्याला अतिशय चांगल्या पद्धतीने समृद्धी देणारं नेतृत्व या लोकांनी केलं आणि त्याला पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी आलात. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करतो की याच्यामुळं आपण शिवनेर सहकारी पॅनलच्या कब्बशीच्या चित्रावरती आपण शिक्का मारू, या पॅनलला प्रचंड बहुमताने विजय करा अशी या ठिकाणी विनंती करतो. जय हिंद, जय राष्ट्रवादी, जय सरकार.